नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर मी अनिल पाटील आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट बघणार आहोत तर तीन नवीन बातम्या समोर आलेल्या आहेत मित्रांनो तर तीनही बातम्याविषयी मी तुम्हाला संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहे आणि अतिशय इम्पॉर्टंट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे तुम्ही जरी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज मित्रांनो चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला मी संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर देत असतो आणि ऑथेंटिक माहिती देण्याचा मी प्रयत्न करत असतो त्यामुळे सर्वांनी मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करा पहा मित्रांनो पहिली बातमी तर पालघर जिल्हा परिषदेच्या शंभर शाळा बंद होणार पहा मित्रांनो एकी बातमी समोर आलेली आहे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा चारशे सदुसष्ट शिक्षक जिल्हा बाहेर जाणार बघा मित्रांनो एकी बातमी समोर आलेली आहे ही बातमी तुम्ही बघितली असेल मित्रांनो त्यानंतर पुढील बातमी अतिशय इम्पॉर्टंट आणि यापुढची ही बातमी अतिशय जबरदस्त आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा हे पहा मित्रांनो इथे विद्यार्थ्यांचे आधार प्राप्त याविषयी माहिती दिलेली आहे आठ लाख नव्याण्णव हजार पाचशे ब्याण्णव तसेच मित्रांनो विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण दिलेलं आहे सात लाख एकतीस हजार चारशे एकोणतीस शाळा तुम्ही बघू शकता चार चार हजार पाचशे शाळा आहेत तसेच मित्रांनो पुढे बघा शाळातून बघितला चार हजार पाचशे विद्यार्थी बघा मित्रांनो नऊ लाख सतरा हजार आठशे पंच्याण्णव विद्यार्थ्यांचे आधारच नाही मित्रांनो अठरा हजार उमेदवारांची संख्या आहे अठरा हजार तीनशे तीन बघा विद्यार्थ्यांचे आधारच नाही मित्रांनो तसेच विद्यार्थ्यांचे अपडेटिंग रखडले एक लाख शहाऐंशी हजार चारशे सहासष्ट एवढ्या विद्यार्थ्यांचे अपडेटिंग रखडले आहे मित्रांनो सो ही माहिती समोर आलेली आहे हे पहा मित्रांनो इथे संपूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे अतिशय महत्त्वाची माहिती ते दिलेली आहे मित्रांनो बघा शिक्षणाधिकारी एम के देशमुख साहेबांनी माहिती दिली आहे की आधार अपडेशनची मुदत संपलेली असली तरी आठ दहा दिवसांनी आणखीन मुदतवाढ मिळण्याची अपेक्षा आहे बघा मित्रांनो मुदतवाढची अपेक्षा आहे मित्रांनो आता स्टुडंट पोर्टलही सुरळीत झाले आहे काही मुख्याध्यापकांनी आधार अपडेशनकडे दुर्लक्ष केल्याचे जाणवत आहे त्यामुळे त्यामुळे मित्रांनो बहात्तर हजार विद्यार्थ्यांची आधार अपडेशनची प्रक्रिया झालेली नाही तर ब्याण्णव हजार विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण झालेलं नाही हात जोडून विनंती करतो की आधारमुळेच आपला टिकाव लागणार आहे यामुळे प्रक्रिया गतिमान करा असं शिक्षणाधिकारी यम के देशमुख म्हणत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बातमी बघा आधार अपडेट केले का आधार अपडेट केले का तरच मिळणार शिक्षकांचे पगार पहा मित्रांनो ही माहिती आहे आणि संच मान्यतेवर परिणाम याबाबत सर्वात मोठी माहिती यामध्ये दिलेली आहे बघा तर संच मान्यतेवर परिणाम याविषयी पहा काय माहिती दिलेला आहे की विद्यार्थ्यांचे आधार अपडेट नसेल तर शाळांच्या संच मान्यतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे चाळीस विद्यार्थी असतानाही जर वीस जणांचे आधार अपडेट असतील तर त्या प्रमाणातच शिक्षक मंजुरी मिळते शासकीय लाभाच्या योजनाचाही परिणाम होतो बघा मित्रांनो तर याचा मित्रांनो आधार अपडेटचा मित्रांनो संच मान्यतेवर परिणाम होतो याविषयी पण त्यांनी ते स्पष्ट सांगितलेलं आहे सो मित्रांनो नवनवीन बातम्या येतच आहेत मित्रांनो डेली मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ आपले कंटिन्यू पूर्ण पाहत जा मित्रांनो थोडा व्हिडिओ असतो मित्रांनो जास्त मोठा व्हिडिओ नाही छोटूसा व्हिडिओ मी बनवतो परंतु संपूर्ण माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतो सो so, मित्रांनो याबाबत तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट्समध्ये सांगू शकता या व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट्समध्ये सांगा सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ धन्यवाद